गेल्या अर्धा दिवसामध्ये राज्यामध्ये कोरोनाच्या पेशंटची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ही संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे। कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर पेशंटच्या मनामध्ये भीती ही निश्चित त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्यानंतर पुन्हा हॉस्पिटलला जाण्यापर्यंतचा जो वेळ जातो त्यामुळे ही भीती अधिक त्या ठिकाणी वाढत जाते आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये प्रशासनाच्या वतीनं निरनाळे खासगी हॉस्पिटल ताब्यामध्ये घेऊन सुद्धा त्या ठिकाणी सुविधा करण्यात आलेले आहे। सातारमध्ये जम्बो हॉस्पिटलचं काम आज आम्ही त्याची पाहणी केली आहे, लवकरच तेही त्या ठिकाणी सेवेमध्ये दाखल होईल। पण हे सगळं करत असताना जिल्ह्यामध्ये धामनेर तालुका कोरेगाव या गावाने एक नवीन संकल्पना मांडलेली आहे की गावामध्ये काही हॉस्पिटलमध्ये काम करणारे नर्सेस आणि ब्रदर्स हे आणि गावामधले BMS डॉक्टर या सर्वांना बरोबर घेऊन गावामधल्या एका हॉलमध्ये 10 बेडची रुग्णाची सोय करण्यात आली आहे। हे हॉस्पिटल म्हणता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी पोर्टेबल ऑक्सिजन मशीन आणि त्यांची सेवा करण्यासाठी नर्सेस आणि डॉक्टर्स हे उपलब्ध राहणार आहेत। प्राथमिक लक्षण दिसल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णाच्या मनामध्ये भीती निर्माण होणे, ही भीती जावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सोय करायची अशा प्रकारची संकल्पना आहे। माझी या माध्यमातून सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती आहे की ज्यांना शक्य होईल त्यांनी गावामध्ये अशा प्रकारचे काही सेंटर्स उघडणं हे गरजेचं आहे, जेणेकरून आरोग्यावरचा ताण त्या ठिकाणी कमी होईल आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। अलीकडच्या काळामध्ये पोर्टेबल ऑक्सिजन मशीन आले आहेत, त्याचाही वापर मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे चालला आहे आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्था आणि इतर लोकांनी खरेदी करून त्याचा रुग्णांना वापर करण्यासाठी द्यावा अशी विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा महाराष्ट्र न्यूज।